नमस्कार विद्यार्थ्यांनो आजचा आपला टॉपिक आहे एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय आता या ठिकाणी प्रस्तावना बघा जगात व्यवसाय संघटनेचे अनेक प्रकार अस्तित्वात आहे परंतु त्यापैकी एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय हा एकमेव प्रकार भारतामध्ये अस्तित्वात आहे फक्त भारतामध्येच अस्तित्वात आहे कोणता हिंदू कुटुंब व्यवसाय एकत्र त्याला अविभक्त हिंदू कुटुंब पद्धती व्यवसाय असे म्हणतात काय म्हणतात त्याला अविभक्त हिंदू कुटुंब पद्धती व्यवसाय हा व्यवसाय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतो कोणता एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय आता या ठिकाणी बघा हिंदू कायद्यानुसार विचारधारा एक तर मिताक्षराने दया बघा याच्यामध्ये काय काय दिलेलं बघा मिताक्षरा नंबर एक या विचारधारेनुसार कुटुंबातील फक्त पुरुषांनाच व्यवसायाचे सदस्यत्व मिळते फक्त पुरुषांनाच कशामध्ये मिताक्षरामध्ये म्हणून मुलगा नातू व पंतू हे कौटुंबिक मालमत्तेचे संयुक्त मालक असतात काय सांगितलं मुलगा नातू पंतू हे कौटुंबिक मालमत्तेचे कोण असतात संयुक्त मालक असतात आणि वडिलांच्या बरोबरीने मुलाला सुद्धा वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान हक्क मिळतो ठीक आहे त्याला कौटुंबिक संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार आहे ठीक आहे हिस्सा वगैरे मागवतो शकतो आणि भारतामध्ये ही विचारधारा आसाम बंगाल आणि ओरिसाचा काही भाग सोडून देशभर प्रचलित आहे म्हणजे हे पाठ सोडून बाकीच्या भागामध्ये ही विचारधारा प्रचलित आहे कोणती कोणते मिताक्षरबद्दल आता दुसरं दिलेले आहे भागा आता याच्या विचार विचारधारेनुसार काय बघा आता दयाबागा या विचारधारेनुसार हिंदू अविभक्त कुटुंबातील पुरुष व स्त्रिया दोघांनाही सहसभासदत्व होता येते दोघांनाही हा पुरुष आणि स्त्रिया उदाहरणार्थ पुरुषांच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती व व्यवसाय पत्नी किंवा वारसाकडे हस्तांतरित होते म्हणजे काय पुरुषांचे मृत्यू झाल्यानंतर हे संपत्ती व्यवसाय जो काही आहे ठीक आहे ते पत्नी किंवा त्याच्या वारसाकडे हे हस्तांतरित करता येते दया बघा या विचारधारणेनुसार आता व्याख्या बघा आणि व्याख्या कशी लिहायची डबल इनवटेड कॉममध्ये जेव्हा एकत्र हिंदू कुटुंब वारसा हक्काने हिंदू कायद्याप्रमाणे व्यवसाय चालवतात तेव्हा त्यास अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसाय असे म्हणतात आता ही झाली व्याख्या पुढे बघा आता वैशिष्ट्ये एकत्र हिंदू कुटुंब व्यवसायाची वैशिष्ट्ये पहिले दिलेले नंबर एक अस्तित्व फक्त भारतातच आपण आय थिंक इंट्रोडक्शन मध्येच पाहिलं होतं की एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसाय फक्त भारतातच अस्तित्वात आहे आणि याच्यासाठी कोणता कायदा दिलेला बघा हिंदू वारसा हक्क कायदा एकोणीसशे छप्पन नुसार हा व्यवसाय चालवला जातो आता याच्यासाठी कोणता कायदा दिलेला आहे हिंदू वारसा हक्क कायदा एकोणीसशे छप्पन ओके आता नंबर दोन स्थापना हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायाची स्थापना करणे सुलभ असते आता याची स्थापना कशी सुलभ आहे हिंदू कायद्यातील तरतुदीनुसार हा व्यवसाय चालतो या ठिकाणी हिंदू कायद्यात जे काही तरतूद दिलेली आहे त्यानुसार हा व्यवसाय चालतो आणि व्यवसायाचे सभासदत्व सभासदत्व हे त्या त्या कुटुंबात जन्म घेतल्याने मिळते तर कराराने नव्हे म्हणजे तुम्ही त्या कुटुंबात जन्म झाला तर तुम्ही ॲटोमॅटिक काय होणार आहे त्या व्यवसायाचे सभासदत्व तुम्हाला मिळणार आहे ॲग्रीमेंट लागणार आहे या ठिकाणी नाही एकत्र हिंदू कुटुंब पद्धतीत ज्येष्ठ व्यक्ती ही कुटुंब प्रमुख असते आता एकत्र एक हिंदू कुटुंबामध्ये जे ज्येष्ठ व्यक्ती आहे ती कोण आहे कुटुंब प्रमुख आणि त्याला काय म्हणतात करता म्हणतात काय म्हणतात त्याला करता आणि जे बाकी सभासद आहे त्यांना काय म्हणतात सह करते आता हिंदू कुटुंब व्यवसायामध्ये ठीक आहे लक्षात ठेवा की जे ज्येष्ठ व्यक्ती आहे जे सर्व कामकाज पाहते ठीक आहे त्याला काय म्हणतात करता म्हणतात काय म्हणतात करता आणि तो करता सोडून जे बाकी मेंबर आहे जे बाय बाकी सभासद आहे त्यांना काय म्हणणार आहे आपण सह करते म्हणणारे काय म्हणणार आहे सह करते ओके नेक्स्ट नंबर तीन सभासदत्व या व्यवसायामध्ये सभासद संख्येवर कोणतेही बंधन नाही म्हणजे काय बंधन आहे का सभासद संख्या एवढी पाहिजे तेवढी पाहिजे नाही त्या कुटुंबामध्ये जन्म घेतल्याने एखाद्याला दत्तक घेतल्याने किंवा त्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी विवाह केल्याने व्यवसायाचे सभासदत्व प्राप्त होते आता बंधन नाही आहे पण त्या कुटुंबामध्ये तुम्ही तुमचा जन्म झाला असाल किंवा तुम्ही एखाद्याला कायदेशीर दत्तक घेतलं असेल किंवा त्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी विवाह झाल्याने त्या व्यवसायाचे सभासदत्व तुम्हाला प्राप्त होतं ठीक आहे नेक्स्ट नंबर चार संयुक्त मालकी एकत्र हिंदू कुटुंब पद्धतीत व्यवसायाच्या मालमत्तेवर करता आणि सहकर्ते यांची संयुक्त सह मालकी असते काय सांगितलं बघा आता एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायाच्या मालमत्तेवर करता आणि सहकर्ते यांची संयुक्त सह मालकी असते आणि हा व्यवसाय सलग तीन पेढ्यांच्याकडून संयुक्तपणे चालवला जातो करता हाच एकत्र मालमत्तेचं संरक्षण करता असतो कोण करता नेक्स्ट नंबर पाच चांगली पतप्रतिष्ठा हा व्यवसाय वर्षानुवर्ष चालतो बाजारपेठेत त्यांना चांगली पतप्रतिष्ठा असते कर्ज देण्यास कर्ज परतफेडीची खात्री मिळते आणि कर्त्याची जबाबदारी अमर्यादित असल्याने बँका व इतर वित्तीय संस्था त्यांना कर्ज सहजपणे उपलब्ध करून देतात आता चांगली पतप्रतिष्ठा का सांगितले की हा जो व्यवसाय एक हिंदू एकत्र हिंदू कुटुंब कुटुंब व्यवसाय व्यवसाय किंवा कंपनी जे काही असतात ते बऱ्याच वर्षानुवर्ष चालत आहे त्यामुळे त्यांचं एक मार्केटमध्ये बाजारपेठेत त्यांचा एक गुडविल आहे क्रेडिट आहे त्यामुळे त्यांना जेव्हा वाटाल तेव्हा बँक व इतर हो, काही जे वित्तीय संस्था किंवा बाकीचे लोक त्यांना काय करतात कर्ज त्यांना उपलब्ध करून देतात ठीक आहे नेक्स्ट बघा आता नंबर सहा व्यवस्थापन एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायाचे व्यवस्थापन कोण करतो करता करतो हे आपण स्टार्टिंगलाच बोललेलं आहे आता व्यवस्थापन कोण करणार आहे करता कौटुंबिक व्यवसायामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार सहकर्त्यांना नसतात आता जो काही व्यवस्थापन करण्याचा अधिकार आहे कोणाला दिलेला आहे कर्त्याला दिलेला आहे आणि जे काही सहकर्ते आहेत त्यांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आहे तथापि व्यवसायातील कोणते निर्णय घेणे अगोदर करता कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर चर्चा करू शकतो आता सहकर्त्यांना अधिकार नाही आहे हस्तक्षेप करण्याचा पण करता काय करतो की जे आपले सहकर्ते आहे बाकीचे मेंबर्स आहेत त्यांच्याबरोबर डिस्कशन करतो ठीक आहे त्यांच्याबरोबर चर्चा करतो आणि त्यानंतर तो त्या ठिकाणचं काही डिसिजन घेऊ शकतो ओके नेक्स्ट नंबर सात शेवटचा नफ्यात सहभाग नफ्यात सहभाग एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायाची स्थापना कोणत्याही कार कराराने होत नाही कर्ता आणि सहकर्ते यांच्यामध्ये नफा तोट्याची विभागणी कोणत्या प्रमाणात करावी याविषयी हिंदू कायद्यात कोणतीही तरतूद नाही आता या एकत्र हिंदू कुटुंबामध्ये कोणताही करार आहे का नाही आणि कर्ता आणि सहकर्ते यांच्यामध्ये नफा तोट्याची विभागणी कोणत्या प्रमाणात करावी यासाठी हिंदू कायद्यात कोणतीही तरतूद केलेली नाही आहे की कर्त्याला किती द्यायचं सहकर्त्याला किती द्यायचं वगैरे वगैरे त्यामुळे नफा तोट्याचे प्रमाण जन्म मृत्यू दरावर अवलंबून असते आता नफातोट्याचे प्रमाण कशाला सांगितले जन्म आणि मृत्यूच्या दरावर अवलंबून आहे सपोज जन्म जास्त झाला तर तुमचं प्रमाण जे आहे नफातोट्याचं प्रमाण हे कसं होईल कमी होईल आणि मृत्यू जास्त झालं तर ज नफा आणि तोट्याचं प्रमाण हे कसं तुमचं वाढणार आहे म्हणजे काय आहे की नफा तोट्याचे प्रमाण हे जन्म आणि मृत्यू दरावर अवलंबून असते ओके थँक्यू